हे गाईज, गुड मॉर्निंग. तर आता आमच्या आता माझी तयारी वगैरे झाली आहे फ्रेश. मी तर सगळ्यात पहिले त्यांची अजून तयारी करतात ना. माझी तयारी वगैरे झाली आहे, बघू शकता तुम्ही. तर आता आम्ही जाऊ नाश्ता करायला. तर चला बघू, आता दाखवते तुम्हाला. ब्रेकफास्टसाठी म्हणजे नाश्ता करण्यासाठी आलेलो आहोत. तर बघा, इथे काय टिम्पानी म्हणून आहे काहीतरी, तर तिथे तर चला हे सगळे बाकी सगळे गेलेत. वहिनी वगैरे सगळे आत मी गेलेत, मी पण जाते दाखवते तुम्हाला. तर आताच आमचा नाश्ता वगैरे झाला आणि आता आम्ही इथून निघतोय, कारण की आम्हाला जायचं आहे कुठेतरी. ते तुम्हाला तिथे गेल्यावरतीच बघायला भेटेल. तर चला कंटिन्यू राहा आणि मस्त माझा व्लॉग एंडपर्यंत बघा, कारण की ह्या व्लॉगमध्ये मस्तपैकी आम्ही दाखवू कुठे गेलं, कुठे चाललो ते तुम्हाला दाखवेल मी ह्या व्हिडिओमध्ये. तर चला तिथे गेल्यावरती दाखवते. गाईज, तर चला आता आम्ही निघतो इथून. बॅग वगैरे पण पॅक करून झालेली आहे. तर आता बघू पुढे काय काय दाखवते ते. आता मी कुठे थांबतो, कुठे काय करतो तुम्हाला दाखवतो पुढे. बघू शकता आता आम्ही निघतो इथून. तर चलो जेवणासाठी थांबलोत आणि वाजलेत दुपारचे 1:30 वाजून गेलं आहे. तर आता बघू दुसऱ्या हॉटेलचा ना दुसरा कुठला भेटला तर भेटलं, तिथे चाललो बघा. चला पोचलेत आता. तर हे बघा, असं काही हॉटेल आहे इकडे. अजून इथून आम्ही दुसरीकडे जाणार आहोत, तिथे गेल्यावरती तुम्हाला दाखवते. तर हे बघा सध्याचा इथं इथला व्ह्यू बघा तुम्ही अशा प्रकारे आहे. बघा इकडे एंट्री गाडी बघा. एकदम जुन्या जुन्या गाड्या आहेत, पण 1962 1927 1949 बापरे बघा, भरपूर जुन्या गाड्या आहेत. हे गाईस, आता बघू शकता आता आम्ही इथे पोचलो आहोत. काहीतरी खिमसर म्हणून आहे, तिकडे आलोत. आणि हे बघा मस्त व्ह्यू बघा, पूर्ण रेगिस्तान सारखं आहे. आणि आता आम्ही ह्या उंटावरती बसणार आणि मग आम्ही तिकडे रूम वरती जाणार. आणि हे बघा सगळे बॅग्स वगैरे काढतात. हे बघा मस्त पैकी लय मस्त वाटतं इथे येऊन. आम्ही
पहिल्यांदा आलो तर कसं वाटतंय बघा. मी तुम्हाला दाखवते थांबा परत एकदा. हे बघा आणि तिकडे बघा किती छान आहे, मस्त. कसं आहे? अरे बोला तरी. काय आता आम्ही याच्यावरती बसून जाणार. तर बघा आता आम्ही इथे पोहोचलेलो आहोत आणि हे बघा मस्त पैकी एनटीआर बघा. असे काहीतरी रूम आहे इकडे इकडे, म्हणजे असे छोटे छोटे घर आहेत बघा. इकडे पण आहेत, इकडे भरपूर मस्त. आणि आता आम्ही दोघं खाल्ली आणि भाऊ आणि वहिनीवरती खूप मस्त वाटतंय बघा. आतमध्ये आतमध्ये जाऊन दाखवते थांबा तुम्हाला. हे गाईज, तर आता आम्ही चाललो तिकडे बघण्यासाठी. अजून बघू काय काय आहे आणि बघा बाकी सगळी पुढे गेलेत ना, मी पण चालते. तर चला, खूप मस्त प्लेस आहे आणि इकडे जास्त करून जास्त लोकांना हा प्लेस माहीत नाही, पण खूप म्हणजे खूपच भारी आहे, लय भारी वाटतं. आता सकाळचा पण व्ह्यू तुम्हाला मी दाखवेलच. तर चला आता बघू तिथे गेल्यावरती काय काय दाखवत आहे. तिथे मी तेवढं तुम्हाला दाखवतेच. खूप छान आहे, खूप म्हणजे खूपच छान आहे, मला खूप आवडलं. असं तलाव पण इथे, त्याच्यामध्ये मस्त छोटी छोटी बदकं पण आहेत बघा, दिसतात का? नाही बघा, इथे दोन आहेत, तिकडे एक आहे, बाकी सगळे तिकडे आहेत. नाही बघा, मस्त असं तंबूल लावले झाडांना. हे बघा त्यांना जेवणाची ऑर्डर वगैरे देते, कारण की जेवणाच्या आत्ता ऑर्डर दिली तर अर्धा अर्धा एक तासामध्ये ऑर्डर येईल. आणि हे बघा खूप म्हणजे खूपच मस्त आहे. तर हे बघा सगळे आतमध्ये गेलेत ऑर्डर देण्यासाठी. एक वेज थाली, एक नॉन वेज थाली और चार रोटी. पधारो मारे देश में भारी गोरी हर शरारत सब दारू में चौधरी हर सले उन पागी में गल अरे बेड़ा में दागे ढोगरी चांद में दारे जाने दामन दे बाबा खुशी रे झूम 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 ओ Yeah.
बन गई ना हर हरत सब चल चल पीस सर तुम्ही बघू शकता आम्ही एवढं सगळं चढून इकडे वरती आलोत बघा भरपूर दम लागलाय विशाल भाऊ म्हणते तिकडे वहिनी आणि मी पण चढतीये आता आम्ही इथे जरासं फक्त बसू जराशी बघा आणि खूप मस्त एवढं भारी वाटतं ना खूपच भारी हे गाईज तर आता आम्ही वरती गेलेलो तिथून आलो खाली ना आता चाललो रूमवरती तर आता तिथेच तिथे आता मी आम्ही जेवू वगैरे तर तुम्हाला डायरेक्ट जेवायला आल्यावरती दाखवते तुम्हाला गाईज तर मी जेवली पण अजून दुपारी जेवलेलो की तिला 1:30 वाजल्यापासून आत्तापर्यंत आम्ही काय नाही खाल्ला मगाशी नाश्ता केला म्हणजे थोडासा पण आता जेव्हा भूक लागली पण आम्ही आपण लेटच सांगितलं जेवायला 10:10 मग आता वाजलेत किती 8:30 मग तर चला जेवण आल्यावरती दाखवते तुम्हाला आणि हे बघा हे आणि खूप मस्त इथं आम्हाला खूप भारी वाटलं गाईज तर बघा ही अशी वरती पण एक भाऊ आणि वहिनींची रूम आहे इथे नाही बघा असा मस्त पैकी व्ह्यू आहे आणि ही पूर्ण इकडे वालू वालू सगळी वाव मस्त गाईज तर बघा असं काहीतरी सनसेट आहे मस्त पैकी आणि इकडे बघा रात्रीचे तुम्हाला दिसलं नसेल इथं पूर्ण वालू 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 आहे पूर्ण रेगिस्तान टाईप हे बघा तिकडे पण अशी छोटी छोटी घरं आहेत खूप मस्त वाटतं तर मला पूर्ण व्हिडिओ मी एक या व्हिडिओमध्ये टाकेल पूर्ण इथली व्हिडिओ आम्ही खाली राहतो वरती विशाल भवन न्यावयनी आहेत मस्त वाटते इकडे सूर्य पण बघा किती छान वाटते गाईज गुड मॉर्निंग तर आता मी सकाळी आता किती वाजलेत 8 सकाळचे तर आता आम्ही उठली आहे फ्रेश वगैरे झाली आहे सगळं ना तुम्हाला व्ह्यू दाखवते हे बघा आणि इथे आम्ही राहतो आहे तर हे बघा असं रिवे खूप छान आहे आणि इथला व्ह्यू एक नंबर आहे सकाळी सनसेट पण बघायला खूप मस्त आहे आणि अजून तुम्हाला सांगायचं होतं की हा प्लेस आहे ना आपलं म्हणजे जरा कमी लोकांनाच माहिती आहे आणि खूप छान आहे एवढं भारी वाटते ना इथे खूप म्हणजे खूप मस्त वाटते कधी आले तर राजस्थानमध्ये खिमसर म्हणून इथे या व्हिजिट द्या खूप म्हणजे खूपच छान आहे आणि तिथून एंट्री वगैरे तुम्हाला सगळे दाखवले कसं आलो आम्ही इथे काय काय बघितलं खूप म्हणजे खूपच छान आहे तर नक्की या तुम्ही आता तोपर्यंत मी हे ते उठलेत का नाही बघते इथे जाऊन ना आज बघू अजून पुढे जायचं आहे मग तुम्ही कंटिन्यू राहा असं काहीतरी आहे इथे काहीतरी सेटअप चालू आहे म्हणजे काहीतरी फंक्शन आहे इथे आजच आहे कालपासून चाललो तर आजच आहे वाटतं काहीतरी मी हे बघा बघ तुम्हाला बोललेलो मी म्हणजे असे रूम्सच आहेत का नाही ते असे रूम्सच आहेत आणि इकडे पण आहेत हे बघा इकडे पण आहेत तिकडे पण आहेत हा बघा सनसेट खूप छान आहे खूप म्हणजे खूपच छान आहे खूप आवडलं मला नाही बघा आम्ही इथे राहतो इकडे साईडला पण असे रूम्स आहेत बघा तर ही जी अशी झाडं आहेत ना ही ह्यांची ती काहीतरी भाजी बनवतात ती पण टेस्टला खूप छान आहे कारण की काल आम्हाला ते दिलेली तर हे बघा मी ना टेस्ट केली कारण की मला भाजी नाही आवडत अशी काहीतरी झाडं आहेत त्यांची वाटतं भाजी बनवतात आणि हे बघा कबूतरं बघा त्याच्यावरती हे बघा खूप म्हणजे खूप मस्त वाटतं असं बघा तिकडे पाळणे वगैरे आहेत तिकडे हॉटेल पण आहे ब्रेकफास्टसाठी तिथेच आहे
ये बघा इथे असं तळा आहे छोटा असा. तर हे बघा मी आता किती साडेसातला उठली आहे, ना आता वाजली आहेत 9:15 आणि हे बघा हे अजून झोपले का. हे बघा मला कधी उठवायला सांगितलेलं, कधीपासून उठले ना स्वतः झोपलेत. हे बघा तुम्ही चालली तिकडे वरती, तिकडे वरती जाते ना मी तुम्हाला दाखवते. गाईज कोण उठलेलं नाही आहे आणि मला आता एवढा राग आलाय सांगू तुम्हाला. मला हे सगळे एवढे लवकर उठायचे, 10:30 निघायचे, अजून 9 अजून गेले तरी अजून कोणीच नाही उठला. ते पण नाही, वहिनी पण नाही, भाऊ पण नाही, कोण नाही. तर आता मी जाते वरती, जाऊ दे, आता मी एकटीच चालली आहे. तर चला वरती गेल्यावरती दाखवते तुम्हाला. हे बघा तिकडे वरती चालली, तिकडे घर आहे आणि आता मला अजून इकडून वरती जायचं आहे. तिकडे वरती तिकडे तुला ते बसायला आहेत ना, तिथे जायचंय. तर चला चढती आहे, चढती अजून चढलो नाही, पोचलो नाही वरती. बाबा हे बघा चप्पल पण मी काढून घेतली. बा दम पण भरपूर लागतं आहे, एवढं अजून एवढं चढायचं आहे. हे बघा बघा असं मस्त पैकी उभे. वा बघा वरून असं व्ह्यू आहे गाईज, गाईज गाईज. तर बघा आता आम्ही इथे पोचलेलो आहोत. तर खालून वरती आहे ना, म्हणजे भरपूर दम लागत होता वरती यायला आणि चालून चालून. आणि इकडे बघा इकडे कोणच नाही आहे, इकडे पण नाही आहे कोण. मी ते एकटीच आहे, सगळी येणार होती हा वहिनी भाऊ ते सगळी वरती येणार होती सकाळी ना, अजून आली नाही आहेत सगळी झोपते. ते आत्ताशी उठले आहेत 9:30 तर बघू. मी इथे बसली आहे आता, पहिले भाऊ वहिनीस येतात का ते येतात समजेल. आणि आता मी वैतागली आहे, एवढी वैतागली आहे ना का, मला 2-2.5 तास झाले नुसतीच अशी वेड्यांगतनी फिरते आहे मी. तर चला आता ते आल्यावरती तुम्हाला दाखवते. बघा गाईज 10 वाजलेत ना, अजून काही ते आले नाही. मला फोन केला तर मी आलोच, किती 9:30 ना, अजून 10 तरी अजून आले नाही. आता बघू कधी येतात, आता एवढा राग येतो ना मला. बघू आता मस्त वाटते बघा, व्ह्यू किती छान आहे, एकदम मस्त. तर आता अजूनपर्यंत काय नाही आले ते, आणि भाऊंचा पण फोन आलेला का की खाली या ब्रेकफास्ट करायला जायचं आहे. तर बघू आता नाश्ता वगैरे आता आम्ही करून घेतो आणि तुम्हाला ह्या ना खाली गेल्यावरतीच दाखवते. कधीपासून मी वरती थांबले मला बोलतात, मी वरती येते, मी वरती येतोय, मी वरती येते. अजून काय आले नाही म्हणून आता मी उतरते खाली. नाही बघा खूप मस्त वाटते, खूप बरं वाटलं, खूप शांत होतं, कोणच नव्हता, जरा बरं वाटलं. आणि हे बघा इकडे इकडे पण आम्ही तिकडून आलो असं 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 तिथून तिकडे नाश्ता करायला. विशाल भाऊ आणि वहिनी पहिलेच गेल्या आणि नंतर आता ते पण गेले आणि आता मी चालली आहे. मी लास्ट बघा सगळ्यात पहिले उठून सगळ्यात लास्टला चालली आहे. तर चला तिथे रेस्टॉरंट म्हणजे हॉटेल आहे, तिथे जेवण्याचं सगळं तिथेच आहे. Bueno,
आता आम्ही निघलोय, आता आम्ही आलो गाडीच्या इथे. तर चला आता पुढे गेलो तिथे दाखवतो तुम्हाला कुठे जातोय काय काय करतोय.